शेळगी इथं महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त शिवबसव सामाजिक संस्थेच्या वतीनं शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं. शेळगी इथं बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवलीला पाटील यांचं कीर्तन पार पडलं. प्रारंभी माजी नगरसेवक डॉ किरण देशमुख आणि संयोजक शंकर बंडगर यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीचं पूजन करून कीर्तनाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनीही हजेरी लावली. प्रारंभी शिवलीला पाटील यांनी परमार्थ आणि परमात्मा यातील फरक स्पष्ट केला. जीवनाची वारी महत्वाची आहे, ती परमार्थातून यशस्वी करा असं आवाहन त्यांनी केलं. आभार प्रदर्शन प्रसाद अंकलगी यांनी केलं. यावेळी इरण्णा साल्लकी, माजी नगरसेवक अविनाश पाटील, सिद्धेश्वर मुनाळे, वीरेश उंबरजे, केदार पाटील, संस्थेचे संस्थापक शंकर बंडगर, अध्यक्ष नागेश पधारकर, सागर हुनगुंद, अभिषेक काळे, श्रीकांत बेगमपुरे, सिद्धू धुत्तरगी, ऋषिकेश पवार, सोमेश पवार, राहुल सावळगी, शशांक कोनापुरे, अभिनव काळे, पिंटू समाणे, अक्षय हुनगुंद, योगेश माकाई, राकेश मोदी आदी उपस्थित होते. बसव सामाजिक संस्था यांच्या वतीने आज कीर्तनाचा एक अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. खरंच भारतातलं जे आपलं संस्कृती आहे त्याला धरून आजचा कार्यक्रम या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे. आणि जयंतीनिमित्त वायपट खर्च न करता प्रत्येकाला प्रबोधन व्हावं आणि चांगले संस्कार आपल्या नवीन पिढीला सुद्धा मिळावं या उद्देशाने आपल्या पूर्ण मंडळाचा मी आभार मानतो की एक चांगला कार्यक्रम आपण घेतलात. असंच चांगला कार्यक्रम आपण येणाऱ्या अनेक वर्ष घेत राहावं आणि आपल्यानी आपल्या जीवनात त्यांच्यापासून बोध घेण्यासारखे. ज्याला मटण चावणा त्यानं माळ घातली तर क्यू महाराज आणि आम्ही कोण धोतराज. खरं माऊली त्याला चावणा म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधी बसणं घातली माऊलींच्या भाषेत. तैसे जसेची वाटणं पाहता आणि बैसेची रावणा येतात माळ कोणी तर संपत घेता बळी तयार ते मोठकी घ्या पृथ्वी मध्ये ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा ज्ञानी त्याला मनावर ज्याचं ज्ञान परंपरेनं चालत आहे. सात पिढ्याचा परमार्थ तुकोबारायांचा कुटिया झाला असे खरंच मी पदंतला विपुल ज्ञानोबारायांचं ज्ञाने देणे रचला पण सुरू कुठून झाला आदिनाथ गुरु